नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आहे मंगळवार 11 मे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। अजून मग तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले असतील अशी मी आशा करतो। जर पाहिले नसतील तर आई बटन मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन नक्की माझे आधीचे व्हिडिओ सुद्धा पहा। आताच वर्कआउट फिनिश केला, फ्रेश वाटतं एकदम। आता जाऊन फ्रेश व्हायचं आहे, वर्कआउट परत काम। सध्या हेच जरा बोरिंग रुटीन चालू आहे, कारण स्ट्रिक्ट लॉकडाऊन आहे सांगलीमध्ये, पण कुठेही बाहेर जाऊ शकत नाही अजिबात। तर बघू, आता वाट बघूया जेव्हा लॉकडाऊन ओपन होईल, जरा अलाउड करतील बाहेर फिरायला, तर तेव्हा जरा ट्राय करेन इकडे तिकडे जरा फिरण्याचा, आणि त्याच्यात पण तुम्हाला मग व्हिडिओमध्ये ते दाखवण्याचं बी ट्राय करेन नक्की। आता ऑलमोस्ट 1 वाजला आहे, लंच ब्रेक घेतला मी। आधी ऑफिसमध्ये असताना मजा यायची, म्हणजे माझे मित्र टीममेट्स कलीग सोबत आम्ही मिळून डबा खायचो, एकमेकांची भाजी खा किंवा काय भात वगैरे कोण आणतं, कोणी चिकन आणायचं, तर मजा यायची। आणि ठीक आहे, आता बघू जेव्हा ऑफिस चालू झाल्यानंतर परत आपल्याला ती मजा घेता येईल। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आहे 14 मे 2021 शुक्रवार। आज आहे रमजान ईद आणि अक्षय तृतीया, तर त्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। इतके दिवस मी काहीच रेकॉर्ड केलं नव्हतं, कारण काय डोक्यात सुचतलं नव्हतं काय रेकॉर्ड करावं, घरातच असल्यामुळे, आणि काम पण जरा होतं ऑफिसचं भरपूर, त्यामुळे जरा कामात बिझी होतो। रात्री ऑलमोस्ट 8-9 वाजायचे काम संपवायला। तर हे सर्व पदार्थ आहेत आज जेवणात। ही आहे येळवणीची आमटी, आमरस, हे आहे शिरकुर्मा, आणि हे गुलगुले जे गोड लागतात आमच्या शेजाऱ्यांनी इथे दिलं आहे, आणि ऑफकोर्स पुरणाची पोळी। नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार 16 मे। पाऊस पडतो अक्षरशः, मी 5 सात खूप मजा येते, थंड वातावरण झाले भरपूर, हवा सुटली आहे आणि मस्त चिल चालू आहे संडेचा। आता किचन मध्ये मटन शिजतंय, तर चला मग बघूया। मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच संपवतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही एन्जॉय केला असेल तर प्लीज लाईक बटन दाबा, आणि तुमचे फीडबॅक्स प्रतिक्रिया सर्व कमेंट सेक्शनमध्ये मला लिहून कळवा। आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून, पण पहिला जाऊन ते सबस्क्राईब करा, आणि पुन्हा एकदा भेटू असोच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।